श्री स्वामी समर्थ कोणाच्या घरी मुलगी जन्म घेते. स्वामींनी दिलेले एक सुंदर उत्तर ऐका. चला तर बघूया. आपल्या घरामध्ये बाळाची चाहूल लागते तेव्हा येणारं बाळ मुलगा असेल की मुलगी याबाबतची उत्सुकता अनेकांना लागत असते. काही जण असे असतात की ज्यांना मुलगा किंवा मुलगी दोन्ही चालते, किंवा काही जण असे असतात की त्यांना फक्त मुलगा हवा असतो. परंतु आपल्या आजूबाजूला असे सुद्धा काही जण असतात की त्यांना मुलगी हवी असते. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही मुलीविषयी महत्त्वाची माहिती सांगणार आहेत. चला तर बघूया. जेव्हा आपल्या घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी उत्साह आनंद आणि चैतन्यमय बनते आणि त्या घरातील सारे दुःख पळून जातात. घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंदी आणि उत्साही राहते. आणि मित्रांनो, ज्या घरात लहान लहान पावलांचा पैंजणाचा आवाज येतो त्या घरात नेहमी सुख शांती वैभव नांदते आणि सारे दुःख पळून जातात. असे म्हटले जाते की मुलगी झाले की लक्ष्मी घरात येते. पहिली बेटी धनाची बेटी. भगवंत सर्वांच्याच घरी मुली पाठवत नाही. जे नशिबवान असतात, जे मोठ्या मनाचे असतात त्यांच्याच घरी भगवंत मुली पाठवतात. ज्यांचे मन वाईट असते त्यांच्या घरी भगवंत मुली पाठवत नाही. ज्यांची देण्याची दान करण्याची नीती असते अशाच घरी मुली जन्म घेतात आणि त्याचमुळे त्यांना कन्यादानाचे भाग्य मिळते. मित्रांनो, एकदा स्वामी विवेकानंद वैष्णवी देवीच्या मंदिरात दर्शन करायला जात असताना त्यांना वाटेत एक शेतकरी दिसला. त्याच्यासोबत दोन मुली दिसल्या. त्यातील जी लहान मुलगी होती ती खांद्यावर बसलेली होती, तर दुसरी मुलगीचा हात धरून ते डोंगर चढत होते. तर विवेकानंद त्या शेतकऱ्याला म्हणाले की बाबा, तुम्ही कुठे निघाले आहात? तर त्या शेतकऱ्याने सांगितले, मी देवी आईच्या मंदिरात दर्शनासाठी जात आहेत. आणि त्यावेळी स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले, तुम्हाला त्या मुलीचा भार झाला असेल तर असे करा की तिचा भार माझ्या खांद्यावर तिला द्या आणि वरती मंदिरात गेले की मी तिला तुमच्याकडे देतो. त्यावेळी शेतकऱ्याने खूप सुंदर उत्तर दिले की तो म्हणाला, मुलगी कधीही वडिलाच्या खांद्यावर भार असत नाही, उलट वडिलाच्या खांद्यावर असते तेव्हा वडिलाचा भार हलका करीत असते. अशा असतात मुली, ओझे नसतात. मुलीच्या माणसाला मुली ओझी वाटतात तो मनुष्य बाप असू शकत नाही. एक वेळ मुलगा आपल्या आईवडिलांना दुःखात पाहू शकतो, परंतु मुलगी आपल्या आईवडिलांना कधीच नाही. आणि आईवडिलांना थोडेही दुःख झाले तर मुलीचे हृदय कासावीस होते. जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत घरात बांगडत असते. परंतु एकदा की ती लग्न होऊन सासरी गेली की आपण तिची वेळोवेळी आठवण करीत राहतो. जोपर्यंत तिचा विवाह होत नाही तोपर्यंत वडिलांसोबत बसून ती जेवण करेल. वडील कामावरून दमून भागून आल्यावर त्यांना पाणी आणून देईन. त्यांची विचारपूस करेल. काही हवे नको ते पाहिल. आणि वडिलांच्या चेहऱ्यावर जरा जरी चिंता दिसल्यास त्यांना कारण विचारेल. आणि मित्रांनो, मुलगी म्हणजे वडिलांना आईसारखीच असते. ती त्यांच्या वडिलांची काळजी घेते. वेळ प्रसंगी रागवेन तर काही वेळा लाडात येऊन बोलेल. चूक असेल तर त्यांना दाखवून देईल. परंतु ती जर सून असेल तर जितकी काळजी वडिलांची तितकी सासू सासऱ्याची घेणार नाही. मुलीला लांब दिले असेल तर तिला माहेरी येणं जमत नसेल तर ती आपल्या आईवडिलांच्या आठवणीने व्याकुळ येईल. अशी कोणती स्त्री नाही जिला आईवडिलांची आठवण येत नाही. मुलीला सासरी जाताना वडील दरवाजा आड राहून रडतात. जोपर्यंत मुलगी घरात आहे तोपर्यंत आनंद साजरा करा. अशा मुली ज्यांच्या फक्त देणीची नीती असते अशा नशिबवान लोकांच्याच घरी जन्माला येतात. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशा आणखी व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.